आंदोलन सुरू झालं. तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोडने टर्न मारतो. जर इकडं जायचं असलं बीडकडे जर, आणि इकडं जायचं असलं तर इकडून टर्न मारतो. पण होळीतून जात नाही, त्याचं कारण सांग. गैरसमज होऊन जातीवाद वाढवली. वाकडंच बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नये कारण आपण शिव भाऊ आहेत म्हणून. हुरावर नाचत मी नाही, मला हुरावर वळत नाचता येत नाही. आपल्यात मन आहे, छाताडवर आला आमच्या आमच्या हुरावर चालायला लागला, आपले एक मन आहे खेड्यात. तसल्या वागणाऱ्यातला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसता तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी भी धडकतात जाईल, समजून घ्या. मी का नाही जाणार धडक, तुम्ही धडक येतात म्हणल्या मला ते नाही करायचं. तुम्ही आंदोलन वाद केलं तुम्हाला अधिकार आहे, नाही बोलत दाखवलं आहे तसं नाही दाखवलं आणि दाखवणार मी नाही आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणा बोलतोय, तुम्हाला तर काय कमेंट करायचं काय टिप्पण्या करायची तुमचा धंदा. तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर फिर नाही हा, त्याला माणुसकी म्हणते. डर फिर नाही त्याला माणुसकी म्हणते की नाही. शेवटी एखाद्या चुकीमुळं त्यांच्या किंवा आपल्या आपल्या शिवा भावात काहींची नाराजी आयुष्याची पसरू नये म्हणून पाय फुकून वागतो आणि पाय फुकूनच चालतो. पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे, आजच नाही. मी अडवून ठेवून कधीच वागत नाही पर्यंत. पण त्याचा ऐकून आपले गाव आपला समाज एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नागलाज. जर आता असं झालं, ए शांत बसा, ऐका येत आहे ना, जागा गेले समजून घ्या. मी किती तळतळी सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता हे दुप्पट करतील, हे सुरूच राहणार. मग आम्ही हटत नाहीत हे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं जे आदेश निजामकालीन सरकारी नोंदी आहे त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणले तर वाढणार नाही तर काय होणार. तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनरल चालले तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनरल चालल्यावर आम्हालाही राग येणार. जर आमचा सरकारी नोंदी आहे तुम्ही त्याला विरोध करता, 83 क्रमांकाला ओबीसी यादीवर मराठा आणि कुणबी त्याला तुम्ही विरोध करता. आमचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं कॅदे आहे त्याला तुम्ही विरोध करणार. सातारा संस्थानचं आहे त्याला करणार. कोणती भूमिका आहे? आम्ही कोणता जातीवाद करायला लागलो? तुम्ही किती मिरवणुका काढल्या त्याबद्दल आमची कधी नाराजी असण्याचं कारण तिच्याचा त्याचा अधिकार करा. मराठ्यांनी त्याच्या रुसायची काय गरज? हे आंदोलन मराठ्यांचं आहे, अंतर्वालीचं हे सुरू राहणार. कोणी सोबत असला आणि नसला तरी सुरू राहणार. काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या. मोठे मन करा, काही चुका पदरात घ्यायचं शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केलाय, प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले, फक्त जातीसाठी मी अपमान पचवला गेला सुद्धा. करू द्या अपमान. कुणी काही बोलतं, कुणी मीडियात बोलतं, कुणी शासूपणानं बी बोलतंय दीड दिवसातच. प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सुईचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून द्यायची ते द्यायचं. प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं, लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चालू देत असं. अरे करोडो मराठ्यांच्या हाताय त्या आंदोलनामागे ते चालू दे. तू कोण आणि मी कोण? धोरणात राहा. शेवटी जातीचा प्रश्न आहे, लय हुसकू नाही.
लई प्रसिद्धीच्या हवासा पोटी यांना जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवा तोडतो काय तोडतो कळत नाही. पण शेवटी समाजाच्या अन्नात वीज नाही काढला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. शेवटी समाज मोठा आहे, शेवटी समाज मोठा आहे, लय मोठा आहे. या समाजाची बरोबरी नाही करू शकत तुम्ही. इतका मोठा आहे, एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार, केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या, केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या. गावाच्या मराठ्यावर सुद्धा संकट आलंय, अस्तांशाने तर भाषाने, केल्या चुका सोडून द्या, मोकळे व्हा, मोठे म्हणून दाखवा. आम्ही दाखवले, ज्याने आमच्या आयमायला घोडे लावले त्यांना सुद्धा आम्ही जवळ घ्या. नको जातीचं काम आहे, कुठं लावून धरतो रुपयांचा तीर मारा निघाला, निघू नको. शेवटी जातीशी नको बेमानी, जातीशी बेमानी नको, समाजाची बेमानी नको. कारण काय मिळणार नाही आपल्याला, त्यातून किती लांब हात घातला तरी राखच निघणारे बाहेर. समाजाच्या विरोधात गेला, समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला की सोनच निघत. काही मिळणार नाही, शेवटी शून्य असणार. आज असल पाठीवर हात, आज असल पाठीवर माहेर फिरायचं, आज असल शक्ती, पण शेवटी शून्य हातात लागण. सगळ्यात बलाढ्य शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात. ही शक्ती कोणतं सरकार नाही रोखू शकत, कोणतं एवढे यांनी. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं की झालं गेलं सोडून द्या. गावातल्या लोकांकडेही कोण आपल्या विरोधात गेलाय ओबीसीचा, कोण मराठ्यांचा गेलाय, म्हणून एकमेकाकडे वेगळ्या नजरेनं बघू नका. उद्यापासून पुन्हा प्रेमानं बघायला सुरुवात करा. झाला बदल तर चांगला, नाही झाला तर आपली जरा यापुढे लढणारच. त्याला आपला नजर आहे, शेवटी त्याचाच ऐकून यांना काही करायचंच असेल महाराष्ट्रातल्यांना, त्याला आपला नागरिक आहे. पण आपण होऊ द्यायचं नाही, काही झालं तरी नाही होऊ द्यायचं. आता सगळ्याच वेळेचा अंमलबजावणीचा विषय आपल्या मामल्यात पहिल्यापासून मागच्या पण बाईक काढा. मला दिवस द्यायचा नाही, मी समाजाच्या पुढे गेल्या नाही, समाज बिमाचा नाही. पहिल्या बाईक काढून बघा. आपण पहिल्यापासून म्हणतोय 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, आणि 2004 चा मराठा आणि कुणबी एक असलेला जीआर दुरुस्त करा आणि मराठा